नमस्कार लोकसभा निवडणुकीच्या स्पेशल या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे आपण आज चर्चा करणार आहोत महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघातल्या एकूणच राजकीय काय तिथे परिस्थिती राहणार आहे भाजपच्या वतीने काँग्रेसच्या वतीने आणि इतर पक्षांच्या वतीने कुठले कुठले उमेदवार प्रॉबेबल राहणार आहे पहिला आपण विचार करूया नागपूर लोकसभा मतदारसंघाचा लोकसभा नागपूरची मतदारसंघ जो आहे जो अनेक वर्ष काँग्रेसकडे होता परंतु दोन हजार चौदा पासून दोन हजार एकोणीस आणि आता चोवीस या तीनही निवडणुकीमध्ये भाजपचं प्राबल्य इथे जास्त आहे याचं कारण आहे की है, है कि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे दोन हजार चौदाला आणि एकोणीसला विक्रमी मताधित्याने निवडून आले होते परंतु भाजपने आता जी यादी घोषित केली त्या पहिल्या यादीमध्ये नितीन गडकरी यांचं नाव वगळण्यात आलं आणि मोठ्या प्रमाणात चर्चेला उदाहरण महाराष्ट्रात सुरू झालं की नेमकं काय मोदी शहाच्या डोक्यात काय आहे एकीकडे आपण पाहिलं की विदिशासारख्या लोकसभा मतदारसंघातून शिवराज सिंग चौहान यांचं नाव घोषित केलेलं आहे पण महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागांमध्ये जे जागा वाटपाचं फॉर्मेशन आहे ते अजूनपर्यंत झालेलं नाही आहे परंतु जे भाजपच्या जागा आहे त्या जागा तरी निदान पहिल्या यादीमध्ये ज्या निवड निवडून येऊ शकतात अशा जागा तरी इथे येतील असं वाटत होतं मात्र नितीन गडकरी हे गेल्या दोन अडीच वर्षापासून भाजपच्या श्रेष्ठींकडून थोडेसे बाजूला ढकलले जात आहे की काय अशी परिस्थिती आता मात्र याच्यावर एक शिक्कामोर्तब झाल्यास दिसून येत आहे खरं तर नागपूर लोकसभा मतदारसंघामध्ये नितीन गडकरींचं नाव त्यांचं काम हे कोणालाही विचारलं तरी ते सांगू शकतात की गेल्या दहा वर्षामध्ये गडकरी यांनी नागपूर आणि नागपूर जिल्ह्याचा कायापालट केलेला आहे भारतातल्या एकूण सगळ्या लोक लोकसभांचा जर विचार केला वाराणसी असो गांधीनगर असो की अजून कुठल्या मोठ मोठे लोकसभा असो त्या सगळ्यांच्या तुलनेमध्ये मुंबई पुण्यानंतर म्हणजे मुंबई आणि नंतर नागपूरचा सर्वात जास्त विकास या आपल्याला दहा वर्षात पाहायला मिळतो आहे तरी सुद्धा गडकरींना का वगळण्यात आलं पहिल्या यादीतून याचाही मोठा प्रश्न आहे याचं कारण आहे की आपण गेल्या अनेक वर्षापासून पाहतो आहे की सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गडकरी यांच्यात शीतयुद्ध आहे अनेकदा त्यांनी स्टेजवर हे घोषित केलं की असं काही नाही आहे वडीलधारे आहेत वगैरे परंतु राजकीय पातळीवर जर आपण विचार केला ग्राउंडवर तर ही गोष्ट सत्य आहे की गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये कुठे ना कुठेतरी शीतयुद्ध आहे आणि आपण पाहिलं की ग आय आय एम असो आय आय टी असो अशा सारख्या संस्था जेव्हा गडकरींनी आणल्या तेव्हा आता देवेंद्र फडणवीसांना प्रत्येक ठिकाणी स्वतः उद्घाटनाला जावं लागत आहे मी माझ्या मतदारसंघात माझ्या साठी काय केलं हे दाखवावं लागत आहे यामुळे ही गोष्ट आता लपलेली नाही आहे परंतु गडकरी यांची उंची अतिशय उंच आहे गडकरी हे देशाचे नेते आहे गडकरी यांनी ज्या पद्धतीने देशामध्ये रस्त्याचं जाळं निर्माण केलं हे कुठल्या कुठेतरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयडेंटिटीशी क्रॉस करणारं किंवा त्यांच्या पातळीचं हे आहे आणि त्याच्याचमुळे भाजप श्रेष्ठींनी आतापर्यंत कुठेतरी असा विचार केला दिसतोय मात्र गडकरींच्या ऐवजी दुसरा भाजपचा उमेदवार जर दिला तर त्याला ही निवडणूक तेवढी सोपी नाही आहे त्याच्यामुळे गडकरींशिवाय भाजपकडे नागपूरला पर्याय नाही आहे आणि दुसरी गोष्ट नागपूर लगत नागपूर जिल्ह्यातच रामटेक लोकसभा मतदारसंघ आहे दोनही खासदार आहेत गडकरी आणि कृपाल तुमाणे शिवसेनेचे कृपाल तुमाणे त्यांचं जर काम पाहिलं तर त्यांचा फार इथे इम्पॅक्ट पडलेला नाही मोदी लाटेमध्ये दोन्ही वेळा ते निवडून आले या जर त्यांना तिकीट दिली तर ते कुठल्याही परिस्थितीत ही निवडणूक जिंकू शकत नाही तर त्याच्यामुळे काँग्रेसचं इथे काहीच नाही आहे असंही म्हणता येणार नाही त्याच्यामुळे जर भाजपने थोडा जरी इकडे तिकडे केलं तरी नागपूर सारख्या इतरही जिल्ह्याचा आपण विचार करणार आहोत वर्धा आहे चंद्रपूर आहे अमरावती अकोला आहे याही ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी जी तयारी केली होती आता त्या तीन पक्षाचं सरकारमुळे त्यांना कुठे ना कुठेतरी वरच्या दबावाला बळी पडून कार्यकर्ता म्हणून काम करावं लागत आहे परंतु दिला जाणार दिला जाणारा जो उमेदवार आहे भाजपकडून त्या भाजपच्या उमेदवारासाठी कार्यकर्ते किती जोमानी काम करतात ते पाहावं लागेल परंतु नागपूरची मात्र गोष्ट तशी आहे नागपूरमध्ये गडकरींचं नाव ज्या दिवशी घोषित होईल त्या दिवशी राष्ट्रवादी असो काँग्रेस राष्ट्रवादी असो शिवसेना असो एकनाथ शिंदेची किंवा भाजपचे सगळे कार्यकर्ते जोमानी कामाला लागतील एवढंच या या प्रसंगी मी सांगतो आपण पुढेही पुढे दहा लोकसभा मतदारसंघाचा विचार करणार आहोत त्या नंतर उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रामध्ये काय इक्वेशन राहणार आहे मुंबईचं काय इक्वेशन राहणार आहे ते पण पाहू पण सुरुवातीला जी गोष्ट सर्व मतदारांना खटकण्यासारखी आहे की भाजपनी पहिल्या यादीतून गडकरींचं नाव का वगळलं याची सध्या चर्चा आहे धन्यवाद विदर्भातील कानाकोपऱ्यातील बातम्या तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी सबस्क्राईब करा आमचं युट्यूब चॅनल